स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटीचे अधिकारी तसंच महापौर रंजना भानसी, सभापती हिमगौरी आडके, नगरसेवक भगवान दोंदे आदी संचालक मंडळ आणि 17 शेतकऱ्यांचा अहमदाबाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं. मखमलाबाद शिवारात होणाऱ्या स्मार्ट प्रकल्पासंबंधित विषय शेतकऱ्यांना अहमदाबाद येथे दाखवण्यात येणार आहे आणि तो प्रकल्प बघून त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करूनच स्मार्ट प्रकल्पाचा निर्णय घेतला जाणार असल्यानं या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं. सदर दौऱ्यात शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार अहमदाबाद दौऱ्याचा घाट घालण्यात आला. शेतकऱ्यांच्या या दौऱ्याला विरोध असतानाही एकूण 40 ते 45 सदस्य अहमदाबाद येथे जाणार आहे. तरी पण हा प्रकल्प होणार का नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माननीय महापौरताई, त्यानंतर स्टँडिंगच्या चेअरमन, स्मार्ट सिटीचे CEO थविल साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही शेतकऱ्यांचे 17 शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आम्ही या दौऱ्यावरती जात आहोत. परंतु 19 तारखेलाच आम्ही माननीय CEO थविल साहेब यांना पत्र किंवा निवेदन असं दिलेलं आहे की आम्ही जरी या दौऱ्यासाठी राजी झालेलो आहोत तरी हा फक्त तुमचा मान ठेवून येत आहोत, याला आमची संमती समजू नये असं आम्ही त्या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. अनेक प्रकारचा विरोध आहे कारण त्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारची स्पष्टता आणि सुसूत्रता या ठिकाणी आम्हाला महापालिकेने किंवा स्मार्ट सिटी कंपनीने दाखवलेली नाही आणि दिलेली नाही. कुठल्याही प्रकारची माहिती आजपर्यंत चांगल्या प्रकारची उपलब्ध नाही. केवळ 50% शेतजमिनी ह्या बिगर मोबदला घेण्यात येतील एवढीच माहिती आहे आणि काही प्रमाणामध्ये तेथे रस्ते वगैरे, ड्रेनेज सिस्टम, वायफाय, फ्री वायफाय वगैरे अशा प्रकारच्या सिस्टम डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणार आहे एवढीच माहिती दिसते आज तरी. काय वाटतं आता खरं म्हणजे तिथे गेल्यानंतरच कळेल. ज्या दोन परियोजना आम्हाला दाखवण्याचं प्रस्तावित केलेलं आहे त्या दोन्ही परियोजना बघितल्यानंतर आणि इथे आल्यानंतर परत आमची सर्वांची चर्चा होणार आहे आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल. उस्मानपुरा TDO योजना आहे आणि त्या ठिकाणी अहमदाबाद शहरात साबरमती नदीच्या काठी जो डेव्हलपमेंट केलेली आहे ती दाखवण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांना नाशिक महानगरपालिकेमार्फत आज घेऊन जात आहे लोक. दौऱ्याबाबत गेल्या महिन्याभरापासून आज उद्या उद्या चाललं होतं, परंतु आम्हाला परवाच्या दिवशी त्यांनी फोन करून सांगितलं आणि आज सकाळी त्याबाबतचं नियोजन करून आम्हाला आज अधिकृतरित्या परवा सांगितलं आणि खऱ्या अर्थाने आज फायनल आमचं सकाळी केलेलं आहे. स्मार्ट सिटीचे अधिकारी प्रकाश थविल यांनी या दौऱ्याबाबतचं अनेकदा नियोजन केलं, मात्र काही कारणाअभावी ते रखडलं गेल्यानं अखेर सर्व शेतकऱ्यांना राजी करून या स्मार्ट सिटीच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं. परंतु हा दौरा यशस्वी होणार का अशी चर्चा सर्वत्र होत आहे. याविषयी स्मार्ट सिटीचे अधिकारी प्रकाश थविल यांनी माहिती दिली. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे आपण हा टाऊन प्लॅनिंग स्कीम आणि स्मार्ट सिटीतील तिथले प्रोजेक्ट याच्यासाठी दौरा आयोजित केलेला आहे. मागील संचालक मंडळाच्या बैठकीत जी ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट आपण हनुमानवाडीलगत हनुमानवाडी मखमलाबाद शिवारात करीत आहोत त्यामध्ये बऱ्याच काही असंदिग्धता होत्या, त्याच्यामुळे याच्यापूर्वी अहमदाबादमध्ये अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीमार्फत इथं TP स्कीम संबंधी काम झालेले आहे. त्याच्यामुळे जे काही भविष्यात काही अडचणी येतात किंवा कसं येतात किंवा त्यांनी कशा प्रकारे जी डेव्हलपमेंट तिथे केलेली आहे ते पाहण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये थोडं कन्फ्युजन टाईप होतं आणि त्यांचं ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण मागील संचालक मंडळाच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार हा दौरा आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीचे संचालक, त्या प्रभागातील नगरसेवक आणि शेतकरी यांना घेऊन आपण अहमदाबाद येथे जात आहोत. साधारणतः 40 ते 45 लोक आपण जात आहोत या दौऱ्यात. कसं आहे की या तारखा हे अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीमार्फत यापूर्वी 2 वेळेस तारखा दिल्या होत्या, परंतु काही कारणास्तव ते दौरे रद्द झाले होते आणि मग यावेळेस आपण बऱ्याच लवकरच 29 तारखेला त्यांची डेट घेतली होती, त्याच्यानुसार 2 तारखेला आपण सगळे संचालक आणि शेतकऱ्यांना ही बाब कळवली होती आणि त्याच्यानुसार हा दौरा आपण आयोजित केला. दरम्यान शेतकऱ्यांचा विरोध असतानाही शेतकऱ्यांची मनधरणी करून बुधवारी सायंकाळी सर्व सदस्य अहमदाबादला रवाना झाले खरे, परंतु अहमदाबाद दौऱ्याहून आल्यानंतर हा प्रकल्प यशस्वी होणार का असा प्रश्न उपस्थित होत असतानाही हा घाट का घातला गेलाय याबाबत शंका उपस्थित होत आहे. वेद न्यूज साठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.